जिल्ह्यातील तंबाखूच्या वापराचे प्रमाण पाहता त्यांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी आता डॉक्टरांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णांना तंबाखू दारूचे व्यसन आहे का हे विचारून मार्गदर्शन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे. तंबाखूमुक्त गडचिरोली करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे सचिव जिल्हाधिकारी आहेत. त्यात डॉक्टर अभयभंग यांच्या सर्च या संस्थेला शासनाने निधी दिलेला असून या उपक्रमास टाटा ट्रस्टचेही सहकार्य लाभत आहे. या कृती दलाची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे निर्देश दिले. सर्व रुग्णालयामधून वापरल्या जाणाऱ्या रुग्णविषयक कागदपत्रावर तंबाखू हानिकारक असल्याचा संदेश मुद्रित करणे शक्य आहे. त्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी. तसेच औषधी दुकानदारांनी व डॉक्टरांनी रुग्ण तपासणी व औषध देताना याबाबत जनजागृती करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिली. तंबाखू विक्री बंद व्हावी या दृष्टिकोनातून कोटप्पा कायद्यासोबतच भारतीय दंडविधानाअंतर्गत कारवाई करण्याची शक्यता पडताळून पोलिसांनी कार्यवाही करावी. शाळा आणि रुग्णालयापासून 100 यार्ड अंतराच्या आत तंबाखू विक्रीला बंदी आहे याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.